एकदाच बनवानी वर्षभर खा असे मठ मुगाचे चविष्ट वडे कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. काही भागांकडे यांना सांडगे देखील म्हटले जातात. आपल्या भागाकडे या रेसिपीला काय म्हटलं जातं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. तसेच यासाठी लागणारे साहित्य आणि काही टिप्स सह ही वड्यांची रेसिपी कशी बनवायची आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे ते अगोदर जाणून घेऊया. तर बघा यासाठी आपल्याला 1.5 किलो मठाची डाळ लागणार आहे, 1.5 किलो मुगाची डाळ लागणार आहे आणि 1/2 किलो चवळीची डाळ, 1/2 किलो उडदाची डाळ, उडदाची डाळ पांढरी डाळ घ्यायची आहे, 1/2 वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. या सगळ्या डाळी आपण घेतलेल्या आहेत. आता या सगळ्या डाळी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ केल्यानंतर पाण्यात भिजत घालायचे आहे. 4-5 तासांसाठी पाण्यात भिजत घालायचे आहेत. तर बघा या सगळ्या डाळी तुम्हाला घ्यायची नसतील तर फक्त मठ आणि मुगाची डाळ सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. पण या सगळ्या डाळी घेतल्या की या डाळी आपल्या आहारात येत असतात म्हणून मी तर सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. तर बघा फ्रेंड्स तुम्हाला यांचं कमी जास्त प्रमाण तुम्ही आपल्या चवीनुसार करू शकतात. आता इथं कॉटनचा जुना टॉवेल घेतलेला आहे किंवा तुम्ही बेडशीट घेऊ शकतात आणि यावरती या डाळी भिजल्यानंतर 4-5 तास झाल्यानंतर या दोघ हातांनी या टॉवेल वरती आपण या डाळी घासून घ्यायच्या आहेत. काही प्रमाणात यांना जे पावडर लागलेलं असतं किंवा साल असते यांचं नाकं आपण काढून घ्यायचं आहे. या घासल्याने यांचं जे वरचं आवरण असतं ते निघून जातं आणि या डाळी अगदी स्वच्छ होऊन जातात. तर बघा अशा पद्धतीने सगळ्या डाळी आपण घासून घासून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुतल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण या पाणी इथं ठेवायचे आहेत. त्यासाठी बघा 50 ग्रॅम इथं ओला लसूण घेतलेला आहे, 50 ग्रॅम अद्रक घेतलेला आहे आणि 50 ग्रॅम बडीशेप, 50 ग्रॅम जिरं हे आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे. जिरं बडीशेप यांची नाकं जी आहे, दांडी जी आहे ते पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत. अद्रक चे आपण वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि 20 ग्रॅम आपल्याला लागणार आहे हिंग. खडा हिंग मिळाला तर अधिक छान. आणि ताजी फ्रेश गावरान कोथिंबीर आपण घ्यायची आहे. याचा फक्त पाला पाला घ्यायचा आहे. कोवळ्या धांड्या असतील तर त्या सुद्धा घेऊ शकतात. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. तिखट सुद्धा लाल तिखट घ्यायचं आहे ते सुद्धा चवीनुसार घ्यायचं आहे. मी इथं 50 ग्रॅम लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठ चवीनुसार घेऊ शकतात. या कपाच्या मापाने 1 कप लाल तिखट घेतलेला आहे आणि 1/2 कप मीठ घेतलेला आहे. तर बघा इथं आता या डाळी आपण सगळ्या पेस्ट बनवून घ्यायची आहे. डाळी बारीक करत असताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, हळूहळू हलवायचा आहे आणि अगदी थोडक्यात पाणी टाकायचं आहे. कोथिंबीरची जुडी, अद्रक, लसूण याची पेस्ट बनवून या डाळींमध्येच वाटण करून घेतलेलं आहे. बघा ही आता अद्रक लसणाची पेस्ट आहे आणि डाळींमध्येच हिरवं दिसतंय ती कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतली आहे. त्यानंतर बडीशेप आणि जिरं यांची सुद्धा बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता सगळं साहित्य आपण यात टाकलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने या डाळींमध्ये सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघा फ्रेंड्स हे वडे जे आहेत अगदी चविष्ट लागतात. फक्त आपल्याला एकदाच बनवायचे आहेत आणि वर्षभर ज्या वेळेस भाजी नसेल तेव्हा ही भाजी बनवायची आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये यांची कशी रेसिपी केली जाते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आता हे सगळे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि बघा अशा पद्धतीने स्टीलची चाळणी असेल तर ती घेऊ शकतात किंवा आपल्याकडे जी कोणती झारा असेल, चाळणी असेल तर ती घेऊ शकतात. काही ठिकाणी सांडगे हाताने तोडले जातात. आपल्याकडे जशा पद्धतीने करण्याची ही पद्धत असेल तसे करायचे आहेत. आमच्याकडे अशा पद्धतीने चाळणीने हे वडे झारले जातात किंवा मोठा मोठ्या छिद्र्यांचा झारा असतो तो सुद्धा घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने एका साडीवरती आणि प्लास्टिकच्या पेपरवरती हे सगळे वडे करून घेतले आहेत. बघा 1 दिवस वाढल्यानंतर हे अशा पद्धतीने वडे तुम्हाला दिसतात. त्यानंतर पुन्हा कडक उन्हात हे वडे वाळून घ्यायचे आहेत. तर बघा फ्रेंड्स अगदी चविष्ट ही वड्यांची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता हे जे वडे आहेत ते कोरडे झाल्यानंतर एका हवाबंद बरणीमध्ये भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर जेव्हा कधी भाजी नसेल तर हे वडे तुम्ही छान लाल मिरचीमध्ये, हिरव्या मिरचीमध्ये मसाल्याचे कसेही करू शकतात. कोरडी भाजी बनवू शकतात, पातळ भाजी बनवू शकतात, कांदा वडा सुद्धा करू शकतात. अगदी तुम्हाला हवी तशी ही वड्यांची रेसिपी तुम्हाला हवं त्यावेळेस बनवू शकतात. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.